भंडारा जिल्ह्यातील तुमसर मधलं हे आदिवासी मुलांचं वसतिगृह 50 ते 60 मुली इथं गेल्या 3 वर्षापासून राहतात. मात्र या मुली गेल्या 3 वर्षापासून जीव मुठीत धरून राहत आहेत. जीर्ण झालेली इमारत, मोडकळीला आलेलं छप्पर अशी या इमारतीची अवस्था. त्यामुळे अशा धोकादायक ठिकाणी राहून शिक्षण घ्यायचं तरी कसं असा प्रश्न या विद्यार्थिनींना पडलाय. एका एका रूम मध्ये 30, 18, 20 असे मुली राहतात आणि तेवढ्या साऱ्या मुलींमध्ये आमचा अभ्यास पण नाही होत आणि एका एका बेडवर म्हणजे 2-2 मुली ऍडजस्ट करावं लागतो. पाणी वगैरे गळते ना, त्या मग तिथं कसं रूम मध्ये ओलवलं राहते, त्या ओलवल्याच ठिकाणी मग राहावं लागतं. रूम तर फार कमीचे आहेत म्हणा तसेच, आणि वसतिगृह हा फार मोडका तोडका असल्यामुळे बिल्डिंग कधी पडणाऱ्याची काही शक्यता नाही आहे. आणि त्या मुली जास्त असल्यामुळे आमचा अभ्यास पण व्यवस्थित होऊ शकत नाही. दुसरीकडे मुलांच्या वसतिगृहाचीही अवस्था वेगळी नाही. मुलांचं हे वसतिगृह चक्क भाड्याच्या इमारतीत आहे. तालुक्यातले 20 ते 25 गावातील 100 आसपास विद्यार्थी इथं राहून शिक्षण घेतात. मात्र इथं त्यांना कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. स्वच्छतेचा अभाव असल्यामुळं इथं दुर्गंधीचं साम्राज्य आहे. त्यामुळे वसतिगृहाची इमारत बांधणार कधी असा सवाल हे विद्यार्थी विचारतायत. हे हॉस्टेल म्हटलं तर कॉलेज शाळा सगळ्यात लांब होते आणि हॉस्टेल हे सगळ्यात दूर होऊन जातो कॉलेज शाळापासून. जे आपल्याला नवीन बिल्डिंग मिळून राहिली आहे ती जर मिळालीच लवकरात लवकर तर तिथून कॉलेज शाळा वगैरे सगळे जवळ होतील. बनवण्यासाठी 4 वर्षापासून धावपळ सुरू आहे आणि ते अजूनपर्यंत पूर्ण कम्प्लीट नाही आली आहे. न तसं म्हटलं तर ह्या प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये तेवढे काही सुविधा वगैरे नाही आहेत अवेलेबल. आदिवासी विभागानं 2012 मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याकरता तांत्रिक मंजुरी दिली. या दोनही वसतिगृहांसाठी प्रत्येकी 1,72,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. 9 जुलै 2014 या इमारतीचं काम सुरू झालं. 15 महिन्यात हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र अजूनही हे काम अपूर्णच आहे. वसतिगृहाचं बांधकाम अत्यंत संतगतीनं होत असल्यानं याचा फटका तालुक्यातील आदिवासी मुलांना बसतोय. या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आदिवासी संघटना पुढे सरसावल्या. अनेक आंदोलनं उपोषणं करण्यात आली मात्र त्याचा काहीच उपयोग होईना. धरणं आंदोलन झाला, उपोषण झाला, परंतु अजूनपर्यंत आदिवासी विकास विभागाला काही जागा नाही आहे. येथील जे आदिवासी प्रकल्प अधिकारी आहे यांच्या निष्काळजीपणामुळे शासनाच्या धोरणानुसार 1,72,00,000 हा निधी मंजूर झालेला आहे, परंतु आज 3 वर्ष झालेले आहेत आणि ह्या 3 वर्षामध्ये अजूनपर्यंत इमारत झाली नाही. इमारत बनलीच नाही तर आज जसं 75 कोठा आहे मुलींच्या, त्या 75 मुली शिकू नाही शकणार. आणि तिथं मिनिमम आता तर ॲडमिशन म्हणलं तर मिनिमम 40 ते 50 मुली लावू शकतात. मग बाकी मुलींचं शिक्षण हा वाऱ्यावर चालला जाल. आमची अशी मागणी आहे की मुलींचे वसतिगृह जीर्ण अवस्थेत असल्यामुळे आम्हाला कोणत्याही अवस्थेमध्ये या वर्षी इथे मुलींचे वसतिगृह पाहिजे. आपला लढा एकाकी पडत असल्याची जाणीव या आदिवासी संघटनांना झाली. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी कॉल केला झी हेल्पलाईनला. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी झी हेल्पलाईनची टीम तातडीनं तुमसरला पोहोचली, मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली. कोणत्याही क्षणी इथं एखादी दुर्घटना घडू शकते अशी या इमारतींची अवस्था झाली होती. वसतिगृहाच्या नव्या इमारतीचं बरंचसं काम अद्याप बाकी होतं. त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं आदिवासी प्रकल्प कार्यालय गाठलं, प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. येत्या 10 जुलैपर्यंत वसतिगृहाच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भंडाऱ्याशी मी बोललेलो आहो, मिस्टर एरकडे साहेबांशी. ते म्हणाले मी 10 तारखेला वसतिगृह हे हँडओव्हर करतो आहे, थोडे काही मायनर काम आहे तिथले शिल्लक, ते 10 तारखेपर्यंत पूर्ण झाल्यानंतर ते मला 10 तारखेला दिल्यानंतर मी लगेच मी इकडला मुलींचा वसतिगृह तिकडे शिफ्ट करतो. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं असलं तरी जोपर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल आदिवासींच्या विकासाचा आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.